इति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः आत्म्याचा नाश होत नाही आत्म्यात परिवर्तन होत नाही आत्मा काय करतो वेशांतर करतो आणि म्हणून आत्म्यातही बदल होत नाही कितीही परमार्थ करा किंवा करूही नका आत्म्यात बदल होत नाही आणि कितीही परमार्थ करा किंवा करू नका शरीरात बदल झाल्याशिवाय राहत नाही मग परमार्थ कशाला करायचा तर अंतःकरणात बदल होण्याकरता मन बुद्धी चित्त आणि अहंकार याच्यात बदल होण्याकरता केलेली धार्मिक कृती म्हणजे परमार्थ बऱ्याच ठिकाणी नामदेव महाराजांनी ही तशी अडचण व्यक्त केली होती तसा हा संवाद देवाशी आहे पण त्यांनी अनेक प्रकारची अडचण या मनाच्या दुर्बलतेविषयी सांगितली ध्यानात भगवंताचं रूप न येण्याबद्दल सांगितली काय करावं एकाग्र चित्त होत नाही मग काहींनी सांगितलं की नामदेव महाराज तुम्ही एक काम करा कीर्तनात जाऊन बसा तुम्ही कीर्तनामध्ये केले की काहीच अडचण येणार नाही मग तुमचं मन स्थिर होईल तुम्ही शांतपणे ऐकू शकाल तुमच्या अंतःकरणामध्ये भगवंताची मूर्ती ठसवली जाईल शांतपणे तुम्हाला स्थिरतेचा अनुभव येईल परमार्थातील सर्वश्रेष्ठ सुखाची अनुभूती येईल कीर्तनात जा अनेक ठिकाणी कीर्तनात गेल्यानंतर दनादन दुलक्या खाण्याचा झोपा घेण्याचा अनुभव नामदेव महाराजांना येतात ही अडचण तिसऱ्या चरणात सांगितली कीर्तने बैठता निद्रा कीर्तनाला गेल्यानंतर झोप येते महत्वाचं माझे एक मित्र आहे सुरुवातीला ते मी बघितलं सरांचं कीर्तन आहे ते मला फोन करायचे आपण जाऊ झोप मी तुमच्या बरोबर येईल म्हटलं काय हरकत नाही आपल्याला सोबत होईल मी त्यांना बऱ्याच वेळा घेऊन जायचो आवड फार पुढंच बसणार सरसावून बसणार आणि अभंगाला सुरुवात झाली का झोपायला सुरुवात यायची नाही मध्ये जागत येणार लाईट जर गेली काही प्रॉब्लेम आला सगळं स्टॉप झालं अंधार पडला खडकन डोळे उघडणार काय झालं बघण्याकरता पुन्हा आपलं जनरेटर वगैरे चालू झालं कीर्तन सुरू झालं पुन्हा झोपायला मोकळे डायरेक्ट जे हॅडीला उठणार तर म्हटलं आता यांना सोबत घेऊन जाण्यात काही अर्थ नाही कीर्तन नामदेव महाराजांनी हा मुद्दा का टाकला कीर्तनी बैसता निद्रे नागमिले आपण जर बघितलं कीर्तनाचं आजचं स्वरूप विनोदाचार्य विनोद सम्राट विनोदाला प्राधान्य असणार कीर्तन तिथं काय झोप येत नाही आपल्याला ऐक नाही नामदेव महाराजांच्या या अभंगाचा या प्रमाणाचा या चिंतनाचा विचार करूनच त्यांनी झोप येऊ नये म्हणून प्राधान्य दिले की काय समजत नाही पण कीर्तन कशाला म्हणायचं ज्या चिंतनामुळे ज्या वचनामुळे ज्या निरूपणामुळे ज्या संत वचनामुळे अंतःकरणामध्ये भगवंताची मूर्ती ठसावेल विवेकासहित वैराग्याचा उदय होईल
अंतकरणात भक्तीची आणि श्रद्धेची ज्योत प्रज्वलित होईल ते हरि कीर्तन कीर्तनामध्ये नाम घोष असावा कीर्तनामध्ये भक्त चरित्र असावे कीर्तनामध्ये विवेकासहित वैराग्य निर्मिती व्हावी कीर्तनामध्ये भारतीय संस्कृती विषयी ज्वलंत निष्ठा आणि अभिमान निर्माण व्हावा कीर्तनाच्या माध्यमातून सद्विचारांचं दर्शन व्हावं कीर्तनातून भक्तीची आणि श्रद्धेची ज्योत फुलावी म्हणून कीर्तनाची आवश्यकता आहे कीर्तनाची ती फलश्रुती आहे कीर्तनाचा तो परिणाम आहे आणि त्यामुळं कीर्तनात गेल्यानंतर निद्रे नागविले निद्रेमुळं झोपेमुळं ते कीर्तनही डोक्यावरून जातं अशी अडचण सांगितली आणि मग या विषय सुखामध्ये हे मन रमलेलं असतं आपण जरी कीर्तनात बसलो गर्दी जरी भरपूर दिसलेली असती जुन्या काळातले कीर्तनकार हे घडलेली घटना सांगतात कदाचित ती प्रत्येक ठिकाणी घडली असेल किंवा कुठंच घडलेली नसेल पण दृष्टांत म्हणून फार सुंदर आहे भरपूर गर्दी कीर्तन चालू अत्यंत सूत्रबद्ध चांगलं सगळ्यांचं लक्ष होतं एक व्यक्ती चुळमुळ चुळमुळ करताना दिसत होती त्यांना असं वाटलं की थोडं डिस्टर्ब होतोय म्हणून त्यांना विचारलं काही तुमची अडचण आहे का बरं तुम्ही असं चलविचल अवस्था आहे आणि मग त्यांनी कीर्तनामध्ये सांगितलं घरून जाऊन आलो सगळेच घरातले आले पण घराला कुलूप लावलं का नाही हेच डोक्यात नाही त्यामुळे एक प्रकारची चंचलता आहे पटकन त्यांना उतरायला सांगितलं कुलूप लावायला सांगितलं पटकन आले शेजारच्यांना सांगितलं इथंच मी बसणार आहे बसले पुन्हा 5 मिनिटांनंतर चल विचल सुरू झाले चळवळ वळवळ सुरू झाली पुन्हा विचारलं काय आता कुलूप लावलं घाई गाई मध्ये पण त्या कुलपाला झटका द्यायचा विसरलो त्याच्यावर विषय सुखामध्ये मन गुंतलेलं असतं वस्तू व्यक्तीमध्ये मन गुंतलेलं असतं भूतकाळाची चिंता किंवा भविष्य काळाची चिंता आणि भूतकाळातल्या व्यथा यांनी सगळं मन ग्रासलेलं असतं आणि त्यामुळं लक्ष कीर्तनात नसतं कीर्तनी बैसता निद्रे नागविले विषय सुखामध्ये सगळं झालेलं असतं आणि त्यामुळं हे मन परमार्थाला अनुकूलच बनत नाही काय करावं पंडितराया शेवटी नामदेव महाराज सांगतात कि मी खूप प्रयत्न केला परंतु या हरिनामाच्या कीर्तीचा जय घोष हरिदासांनी अनेक वेळा सांगितला तो कानावरही आला तो अनेक वेळा जाणवला पण तरी सुद्धा माझं चित्त ते ग्रहण करीत नाही माझं चित्त तिकडे आकर्षिलं जात नाही चित्तावरही काही परिणाम होत नाही अभंगाचं शेवटचं चरण हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती Thank you.
केले आहे चहुवेदी जाणं साई शास्त्री कारण आठराही पुराण हरीची गाती हरिदासही गातात पुराणही गातात सगळे हरीचं गायन करतात पण आमच्या मनाला काय इच्छा होत नाही की वाणी द्वारा ग्रहण करावं वाणी द्वारा त्याचा जप करावा त्याला आळवावं कानाने श्रवण करावं तिकडं चित्त द्यावं ह्या सगळ्या प्रतिकूलता आहेत परमार्थ मार्गाला प्रवेश केल्यानंतर ह्या सुरुवातीच्या काळात येणाऱ्या अडचणी आहेत आणि मग हजारो लाखो साधकांमधून परमार्थ मार्गाला प्रवेश करणारे जरी लाखो लोक असले लाखो साधक असले त्या लाखो साधकांमधून एखादाच मुमुक्षू योग्य साधना करून जिद्दीच्या जोरावर तो सिद्ध बनतो साधकाचा सिद्ध बनतो ह्या अडचणी येतात नामदेव महाराजांना सुद्धा ह्या अडचणी आल्या नामदेव महाराजांनी त्या अडचणी सोडवण्याकरता काय केलं हा जो अभंग आहे या अभंगाला अनेक दरवाजे आहे प्रवेशद्वार या अभंगाचं चिंतन आपण अनेक मार्गांनी करू शकतो फक्त नाम महात्म्य या दृष्टिकोनातून अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम महात्म्यही याच्यात वर्णन केलेलं आहे एवढंच नाही परमार्थ मार्गातील अडचणीही याच्यात व्यक्त केलेल्या आहेत हरिदास काय करतात हेही सांगितलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या अडचणींवर उपाय देखील सांगितलेला आहे हरिदास गर्जती हरिदास शब्दाचा आपल्याला अर्थ सुरुवातीला बघावा लागेल आपल्या संकल्पित वेळेचा विचार करीता हरिदास शब्दाचा काय अर्थ आहे प्राधान्याने सामासिक आपण जर शब्दाचा अर्थ बघितला तर दोन अर्थ आहेत हरिदास हरीचे जे दास आहे ते हरिदास हरीचे जे उपासक आहे ते हरिदास हरीची जी पूजा करतात ते हरिदास हरीची जी सेवा करतात ते हरिदास आणि आपण सुद्धा थोड्याफार प्रमाणात कव्हायना जरी अखंड नसलो तरी अल्प प्रमाणात कव्हायना आपण सगळे हरिदास अहो हा एक अर्थ हरीचे दास ते हरिदास हा एक अर्थ आणि दुसरा हरिदास या शब्दाचा अर्थ आहे हरी आहे ज्याचा दास तो हरिदास रावणाचा वध करण्यापूर्वी प्रभू रामचंद्राने शिवलिंगाची स्थापना केली रामेश्वराची पूजा केली भगवान प्रसन्न झाले आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्रांना विचारण्यात आलं रामेश्वराचा अर्थ काय रामेश्वर शब्दाचा अर्थ काय रामेश्वर म्हणजे भगवान शंकर रामेश्वर शब्दाचा अर्थ काय प्रभू रामचंद्राने सांगितलं रामस्य ईश्वरः इति रामेश्वरः रामाचा जो ईश्वर आहे रामाचा जो नाथ आहे रामाचा जो मालक आहे तो रामेश्वर भगवान शंकरने सांगितलं नाही तसं नाहीये मग काय रामाचा जो ईश्वर तो रामेश्वर असा अर्थ नाही मग रामेश्वर म्हणजे काय राम आहे ज्याचा ईश्वर तो रामेश्वर तसा हरिदास शब्दाचा अर्थ काय हरीचे जे दास आहेत ते हरिदास नव्हे हरी आहे ज्याचा दास तो हरिदास आणि असे सर्वश्रेष्ठ हरिदास म्हणजे सावता महाराज विठ्ठल स्वतः ज्यांचा दास भगवंत बनतो स्वतः ज्यांचं काम करण्याकरता भगवंत येतो तो हरिदास विठ्ठल Thank you.
भीमा नदीने चंद्रासारखं चित्र वळण घेतलेलं आहे म्हणून चंद्रभागा असं जिचं नाव आहे. अशा त्या ठिकाणी पुंडरीकरायाला आशीर्वाद देण्याकरता पांडुरंग आले. महायोग पीठ म्हणायचं कारण काय? पीठ म्हणजे ठिकाण, आपण म्हणतो शक्तीपीठ. साडेतीन शक्तीपीठ आहे देशामध्ये, 51 शक्तीपीठ आहे देवीचे जागृत ठिकाण. महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तीपीठ आहे. पीठ शब्दाचा अर्थ स्थळ, पीठ शब्दाचा अर्थ ठिकाण, योगपीठ म्हणजे काय? जोडला जाण्याचं ठिकाण. भक्त भगवंत यांची जिथं संगम होतो, भेट होते, त्याला योगपीठ म्हणायचं. पंढरपूरला महायोग पीठ का म्हणायचं? वैशिष्ट्य असं, इतर सगळीकडं भक्त भगवंताला भेटायला जातात, पण पंढरपूरची निर्मिती भक्ताला भेटण्याकरता भगवंत आले, भक्तासाठी भगवंत आले. पुंडलिक भक्त राजे जोगे चंद्रभागे स्वीकारत नाही, कीर्तनामध्ये झोपाल्याशिवाय राहत नाही. या सगळ्या प्रतिकूलता का निर्माण होतात, कधी दूर होईल, काय करावं? आणि याच उत्तर नामदेव महाराजांनी पुन्हा ध्रुपदात सांगितलंय. एकच उत्तर आहे, वारंवार पांडुरंगाला प्रार्थना करावी, वारंवार पांडुरंगाला आळवावं, वारंवार हात जोडून डोळ्यात अश्रू आणून भिजलेल्या अंतःकरणाने देवाला एवढंच विचारावं. सांग पंढरी राया काय करू यासी, काय करू? अंतःकरण ओल चिंब झाल्यानंतर, डोळ्यातून अश्रू आल्यानंतर, पश्चाताप दग्धता आल्यानंतर आपल्या त्या प्रार्थनेचा परिणाम असा होतो,
माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय तो देवही बनतो तो गुरुही बनतो तो कृपा करतो आणि आपला उद्धार होतो आणि म्हणून या परमार्थातील आलेल्या अडचणी त्या अडचणीवर देखील एकच उपाय आणि तो उपाय म्हणजे काय तर माझा उद्धार व्हावा अशा पद्धतीची तळमळ देवाकडेच व्यक्त करावी सर्वसामान्यता लक्षात ठेवा आपण प्रापंचिक माणसं दुःख व्यक्त करतो दुसऱ्याला दुःख व्यक्तही करायला पाहिजे कारण मानसशास्त्राचं सांगतं आपल्या अंतःकरणातील दुःखाचा कचरा दुःखाची घाण दुःखाची व्यथा जर आपण व्यक्त केली नाही बाहेर पाडली नाही तर तिचा स्फोट होतो आणि दुःखाचा अतिरेक झाल्यानंतर आत्महत्येसारख्या सुद्धा घटना होऊ शकतात म्हणून दुःख हे व्यक्त व्हायलाच पाहिजे दुसऱ्याजवळ व्यक्त करायला पाहिजे पण सर्वसामान्यतः जीव हा अपूर्ण असतो कितीही श्रीमंत असू द्या कोणत्याही पदावरील असू द्या कितीही बुद्धिमान असू द्या धनवान असू द्या प्रतिष्ठावान असू द्या पण तो अपूर्ण आहे जीव अपूर्ण असतो आणि त्यामुळे दुसऱ्याचं संपूर्ण दुःख दूर करण्याची त्याच्याकडे क्षमता नसते कधीच नसते म्हणून आपण जेव्हा दुःख सांगतो तेव्हा तो रडून ऐकतो आणि हसून जगाला सांगतो आपलं दुःख काहीच कमी होत नाही दुःख उलट ते वाढत जात दुःख दूर होत नाही दुःखाची निचरा झाल्यासारखं वाटतं ते दुःख पुन्हा आपल्याकडे येतं मग दुःख तर बाहेर पडलं पाहिजे मनातील व्यथा बाहेर पडल्या पाहिजे आणि सामान्य माणसं दुःख दूर करण्याला समर्थ नसतात आणि म्हणून तुकाराम महाराज उपाय सांगतात जाऊ देवाची आगावा देव देईल विसावा देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूख देवाला दुःख सांगावं देवाला सांगावं देवाला आळवावं ज्या ज्या आपल्या अडचणी येतील परमार्थ मार्गातल्या पांडुरंगाला विनंती करावी सांग पंढरीराया काय करू यासी आणि त्या पांडुरंगाला आळवल्यानंतर वारंवार प्रार्थना केल्यानंतर वारंवार विनंती केल्यानंतर हळूहळू अंतःकरणामध्ये बदल होतो आणि परमार्थ मार्गातील आपला प्रवेश हा स्थिर होतो उद्धाराचा मार्ग सापडतो सद्गुरु कृपेचा बोध होतो आणि सद्गुरु कृपेच्या माध्यमातून ईश्वर दर्शन होऊन आपण जीवन मुक्त अवस्था अनुभवू शकतो आणि ती जीवन मुक्त अवस्था अनुभवावी यासाठी फक्त एकच चिंतन करावं ते म्हणजे काय पंढरीराया किंवा सांग पंढरीराया काय करू यासी माझं मन थाऱ्यावर नाही माझं चित्त थाऱ्यावर नाही ध्यान करताना तू येत नाही स्वप्नातही कधी तू येत नाही माझा उद्धार व्हावा हे मला वारंवार वाटतं काय करू तूच मला मार्गदर्शन कर तूच मला उपदेश कर तूच मला सद्बुद्धी दे तूच माझ्या अंतकरणात ये वारंवार केलेल्या प्रार्थनेचा परिणाम म्हणजे आपला उद्धार ठरेल अशा प्रकारच्या या अभंगाचा मतितार्थ माझ्या अल्प बुद्धीनुसार सांगण्याचा प्रयत्न केला आहे विठोबा चिंतन आपण कोणत्या दृष्टीने बघत आहोत तर नामदेव महाराज म्हणतात अमृतापेक्षा तर ते गोड आहेत नामाचंही महात्म्य आहे नामस्मरण केलंच पाहिजे नामस्मरण ही अत्यंतिक गरज आहे नामस्मरणाला वयाचंही बंधन नाही अवस्थेचंही बंधन नाही
आजारी असलो तरी नामस्मरण चालू शकतो, चालतानाही आपण नामस्मरण करू शकतो, पडल्या पडल्याही करू शकतो। सराव जर झाला तर अगदी झोपेत सुद्धा नामस्मरण होतं, स्वप्नात सुद्धा होतं। एक 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 क्षण महत्त्वाचा आहे, आपलं दुर्मिळ आयुष्य आहे, नामस्मरण फार महत्त्वाचं आहे। आणि नामस्मरण या साधनेद्वारे सगळं होतं। अमृतापेक्षा गोड असणारं हे नाम आपण सगळ्यांनी घ्यावं। वास्तविक पाहता नामदेव महाराजांचा जर विचार केला तर नामदेव महाराज म्हणजे सर्वश्रेष्ठ नामधारक, नामदेव नामाला देव समजणारे, नामाला सर्वश्रेष्ठ स्थान देणारे। एक प्रसंग असा सांगितला जातो तीर्थावळीच्या त्या चरित्रामध्ये, नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज तीर्थावळीमध्ये गेले। बऱ्याच जणांचा हा गैरसमज असतो आहे की सावता महाराज कधी पंढरपूरलाही गेले नाही, कुठं तीर्थयात्रेला गेले नाही, पण नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या समवेत तीर्थयात्रेला ते गेलेले आहेत। पंढरपूर असेल, औंढानागनाथ असेल, कुर्मदासाची भेट असेल, माहूरगडाचं दर्शन असेल, उत्तर भारतामध्ये काशी असेल, पंजाब पर्यंत गेले, दिल्लीलाही ते गेले, आणि या सगळा प्रवास करून पुन्हा दक्षिण भारतात जाऊन आले। सावता महाराजांनी तीर्थयात्रा केलेल्या आहेत नामदेव महाराजांच्या सोबत। महत्त्वाचा मुद्दा काय होता, राजस्थान मध्ये एक विहीर होती, त्या विहिरीमध्ये खूप खोल पाणी होत, दोघ जण होते नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज, पाणी पिण्याचं होतं, तहान लागली होती, कडकडीत उन्हाळा होता, वाळवंट होत। ज्ञानेश्वर महाराज म्हटले की मी मुंगी बनतो, योग मार्गाच्या सहाय्याने मी खाली जातो, तुम्ही माझ्या अंगावर बसून या, खाली पोटभर पाणी पिऊ, तहान आपली भागेल, पुन्हा मी तुम्हाला घेऊन येतो। नामदेव महाराज म्हणे मी तसं करणार नाही, तुम्ही योगाचा आश्रय घ्या, मी फक्त नामाचा आश्रय घेईन, भक्तीचा आश्रय घेईन। आणि जे त्यांनी धावा सुरू केला पांडुरंगाचा, नामदेव महाराज पांडुरंग जेव्हा आले, पांडुरंगाच्या हाताने पुन्हा ती विहीर भरून विहिरीतलं पाणी पिले तेव्हा ते शांत झाले। म्हणजे नामाचा इतका प्रचार प्रसार आधार घेणारे नामदेव महाराज, त्यांनी हा अभंग रचताना एवढ्या अडचणी आपल्याला आल्या असं का बरं सांगितलं असेल? कारण आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीने सांगणं वेगळं आणि नामदेव महाराजांनी सांगणं वेगळं। तर या ठिकाणी कदाचित नामदेव महाराज हे आपलं वकील पत्र घेऊन पांडुरंगाकडे गेले असाही अर्थ येऊ शकतो। सामान्यातल्या सामान्य माणसाला परमार्थ मार्गात येणाऱ्या अडचणी कोणत्या, आपल्यासारख्या सामान्य माणसांचं हे वकील पत्र घेऊन पांडुरंगाकडे गेलेले आहेत असंही आपण सांगू शकतो। आणि म्हणून भगवंताला आळवावं, भगवंताची करुणा भाकावी, भगवंताचं नामस्मरण करावं आणि आपला उद्धार करावा हा या अभंगाचा अर्थ आहे। यामध्ये माझ्या अल्प बुद्धीप्रमाणे यथामती यथाशक्ती भगवंताच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं जे काही स्फुरलं चिंतन ते भगवंताची कृपा आहे, सरस्वतीची कृपा आहे, साधू संतांची कृपा आहे। आणि म्हणून ते चिंतन तो सार अभंगाचा आपण या कीर्तनाच्या माध्यमातून अंतःकरणामध्ये स्थिर करून घेऊन जावा आणि नामसाधना वाढवावी, सत्संगती वाढवावी, परमार्थ मार्गातील प्रवेश आपला अधिक दृढ करावा आणि स्वतःचा उद्धार करून घ्यावा। ज्ञानेश्वर माऊली।